बघा कसं काय मिळतानो, आपण आपला संत्र्याच्या बागेत आणि इथे जे आहे संत्र्याची फूट झालेली आहे. यावर्षी काय झालं की खूप साऱ्या लोकांचे संत्र्याचे बगीचे फुटले नाही. ते कारण त्याचं कारण एकच आहे की ह्यावर्षी पाणी बरोबर आला नाही. म्हणजे उन्हाळ्यात एकवेळा थोडासा पाऊस होऊन गेला, त्याच्यामुळे लोकांचे झाडं थोडेसे तळण कमी बसली, आणि जेव्हा मान्सून चालू झाला तेव्हापासून आतापर्यंत जे आहे तुटक तुटक पाऊस होऊन राहिला, वावरातून पाणी वाहून नाही राहिलं. त्यामुळे जे आहे संत्र्याचे झाडं थोडं थोडं पाण्यामुळं असे थंडावून गेले आणि डायरेक्ट डेरी काढून घेतली, ते काही फुटले नाही. तर आपला बगीचा का फुटला, आपण असं काय केलं की जेणेकरून आपला बगीचा फुटला त्याच्याचबद्दल आपण इथे माहिती घेऊ. तर आपण काय केलं होतं, जसं आपलं पेरणी थोडं थोडं पाणी आलं होतं, वरचीची लेअर भिजू राहिली होती पेरणी लाईक, किंवा बी कुबरा लाईक पाणी झाल्यानंतर लोकांनी पेरणं चालू करून दिलं. जास्त पाण्याची काही वाट नाही बघितली आणि त्यामुळे जे ह्या पीक तर चांगलं निघून गेलं, पण जे आपले संत्र्याचं झाडं ते फुटले नाही. आणि आता पण थोडं थोडं पाणी कमीच येत आहे, पोटभर पाणी झालं नाही जमिनीला, त्यामुळे संत्रे फुटले नाही. तर आपण काय केलं, जसे आपण पेरणी चालू केली मतलब म्हणजे पेरणी चालू केली तसंच आपण थिंबक टाकून दिलं आणि हे संत्र्याचं झाडं जे आहे त्यांना पोटभर पाणी झालं. म्हणजे वातावरण पण चांगलं हवं असते त्याला, नाही तुम्ही उन्हाळ्यात थिंबक लावून पाणी ओढा आणि म्हणा की संत्र्याचे झाडं फोडतो आम्ही, तसं नाही जमणार. वरचं पाणी पण होतं बरोबर, थोडं कमी होतं पण होतं पाणी, वातावरण पण चांगलं होतं आणि आम्ही बुडापासून पण पाणी दिलं, जेणेकरून आमच्या झाडाला जे आहे कृत्रिमरित्या आम्ही जमिनीला पोटभर पाणी दिलं, त्यामुळे आमचे झाडं फुटले. तुम्ही झाडं फोडासाठी काय करता ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि असेच माहिती घेण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा.